जाहीर झाली. 5 राज्यांमधल्या निवडणुका जाहीर झालेल्याच आहेत. राज्यामध्ये लॉकडाऊन लागले. मी असे कुठलाही निर्णय या बाबतीमध्ये राज्याचा जो टास्क फोर्स आहे तो निर्णय घेत असते. राज्यातली परिस्थिती पाहून राज्यस्तरावर तो निर्णय जो काय व्हायचा तो होईल. ऑनलाईन मीटिंग यशस्वी झाली असं म्हणता येईल का? नाही, फारसं मी समाधानी नाही आहे, कारण की ते व्यवस्थित होत नाही आहे. कारण की मीटिंग होणार आहे. नाही, परत मी मीटिंग घेणार आहे. सदस्यांच्या पुरती त्यांचं या 15 दिवसामध्ये मीटिंग घ्यावी लागेल. कारण की आज फक्त आराखडा मंजूर करण्यासंदर्भातले विषय चर्चेत जास्त झाले. येणारी सभा ही ऑफलाईनच होईल. प्रयत्न बघूया कसं करायचं ते, पण त्यांना प्रत्यक्ष भेटून ते चर्चा करणं अपेक्षित आहे. कारण की ऑनलाईनमध्ये एवढी लोकं ऑनलाईनवर घेणं जरा कठीण चाललं आहे. 74 रुग्ण आढळले होते, आज ती वाढण्याची शक्यता आहे. यावरती आपली काही काळजी सर्वांनीच घ्यावी लागेल ना. लोकांनी, शासनाने किंवा जे काही तज्ज्ञांनी सांगितलेले जे काही निर्बंध आहेत ते पाळले गेले पाहिजेत. मास्क घातले गेले पाहिजेत. सॅनिटायझर आपल्याला वॅक्सिनेशन घेण्याची प्रक्रिया जी आहे ती अतिशय गतिगान केली पाहिजे. अनावश्यक लोकांनी बाहेर पडू नये. सर, पंतप्रधानाचा जो काही ताफा तिथं आढळून असा आणि त्याच्यानंतर खलिस्तानी संघटनेनं जबाबदारी स्वीकारल्यानंतरही भाजप हा केवळ काँग्रेसच्याच विरोधात बोलणं चालू आहे काय? कुठपर्यंत? काँग्रेसचं काही संबंध याच्यामध्ये नाही. पंतप्रधानांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि सुरक्षेमध्ये जे काही त्रुटी किंवा जे काही चुकलं असेल त्या बाबतीत सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीअंती जे काय व्हायचं ते कारवाई होईल. DPDCची मीटिंग नांदेडची आम्ही आज ऑनलाईन घेतलेली आहे. संख्या कमी करायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ऑनलाईनमध्ये एवढे सदस्यांना बोलणं कठीण असं माझं मत आहे. कारण की शासनाचे निर्बंध आणि कोविडची परिस्थिती या पार्श्वभूमीवर संख्या मर्यादित करायचा प्रयत्न होता, पण ते प्रॅक्टिकली अवघड आहे असं माझं मत आहे. प्रत्यक्ष बैठक झाली, लोकांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि राज्याचा जो 22-23 आर्थिक वर्ष 22-23 जो आपला आराखडा आहे तो साधारण विभागाने निर्बंध 303 कोटीचा साधारण प्रस्तावित केलेला आहे. जनरल प्लॅन तो तेवढ्यावर भागणार नाही. अधिकचा पैसा मिळावा यासाठी मी प्रयत्न निश्चित. 18 तारखेला बैठक आहे उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर जिल्हानिहाय, आणि त्या बैठकीमध्ये राज्याचे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आराखडे निश्चित केले जाईल. त्याचबरोबर ट्रायबलचा वेगळा प्लॅन साधारण 45 कोटीचा आणि जो आपला अनुसूचित जातीचा प्लॅन तोही चर्चा त्यावर होणार आहे. तर त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. या तिन्ही विषयावर आज विस्तृत चर्चा झाली आणि त्याचबरोबर मेंबर्सचे इतर काही प्रश्न होते. विद्युत संदर्भामध्ये ट्रान्सफॉर्मर देण्याबाबतीमध्ये काही विषय समोर आले आहेत, काही रस्त्यांचे विषय होते. ते सगळे मी नोंद घेतली, त्याप्रमाणे कारवाई निश्चित केली जाईल. 5 राज्य